जेजुरी परिसरात राष्ट्रीय पक्षी असलेल्या दोन मोरांचा अचानक गुढ मृत्यू झाल्यानं ही विषबाधा की हत्या असा प्रश्न सर्वांना पडला आहे जेजुरी परिसरात गेल्या वर्षभरात मोर या राष्ट्रीय पक्ष्यांची लक्षणीय संख्या वाढत असताना अचानक दोन नर मोरांचा मृत्यू झाला या दोन्ही मोरांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला की हत्या झाली याचं गुढ अद्याप उलगडलेलं नाही याबाबत अधिक माहिती अशी जेजुरी मार्गावरील महाजनमळा पॉवर हाऊस चारशे केव्ही जवळ दोन मोर पक्षी तडफडत असल्याचं निसर्ग मित्र विशाल बारभाई यांना नजरेस पडलं त्यांनी याबाबतची माहिती फोनवरून वन विभागाला कळवली मात्र त्यावेळी वनपाल गोलांडे आणि इतर कर्मचारी कोळविहिरे परिसरात वणवा विझवण्याच्या कामात व्यस्त होते त्यामुळं बारभाई यांनी आपले मित्र सलीम तांबोळी यांच्या सहाय्यानं मोरांना ताबडतोब उपचार मिळावेत म्हणून जेजुरी वन विभागाच्या वनवाटिकेत पोहोचले परंतु तिथंही वेळीच उपचार न मिळाल्यामुळं त्या दोन मोरांचा तोंडात फेस येऊन मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी वनविभागानं संबंधित डॉक्टरांना बोलावून शवविच्छेदन केलं त्यात विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला या दोन्ही मोरांचा घातपात झाला असून पक्षांच्या जीवानिशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी वन्यजीव निसर्गमित्रांनी केली सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून वणवा पेटण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळं जयाद्री डोंगर रांगातून वावरणारे मोर हरणं आणि अन्य वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं धाव घेत आहेत जेजुरी परिसरात औद्योगिक विकास या गोंडस नावाखाली डोंगर टेकड्यांचं खाजगीकरण होऊ आहे वन्यजीवांचं पूर्वीपासून वास्तव्य असलेल्या जयाद्री डोंगर रांगांमध्ये खोदकाम सुरू झाल्याचं चित्र सध्या आहे यामुळं भविष्यात जेजुरीच्या डोंगर टेकड्या आणि वन्यजीव आदिवासी भविष्यात नाहीसे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे विशेष वृत्त दिलं आमचे जेजुरीचे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र यांनी